श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पालखी सोहळ्याला 8 जानेवारी 2024 ला प्रारंभ झाला. मुक्ताईनगर येथून पालखीचे प्रस्थान झाले असून येत्या 3 फेब्रुवारी 2024 ला शनिवारी त्र्यंबकेश्वर येथे या पालखीचे आगमन होणार आहे. आज नाशिक मधील मखमलाबाद नाका परिसरातील जयशंकर मामा सुतार यांच्या निवासस्थानी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. गेल्या तब्बल 60 वर्षांपासून पालखीचे स्वागत करण्याची परंपरा जयशंकर मामा सुतार यांच्याकडे आजही आहे. मुक्कामी असलेल्या या वारकऱ्यांसाठी सकाळचा नाश्ता, जेवण अशा सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतात आणि त्यांचे आदरातिथ्य केले जाते. नमस्कार. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी संत मुक्ताबाई यांची दिंडी जी दरवर्षी देवकीनाथ महाराजांकडे भेटीला येत असते, त्याचप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा ती दिंडी इथे आपल्याकडे आली आहे. ही परंपरा जवळपास 60 वर्षांपासून चालू आहे. पहिले माझी आजी सांभाळायची, नंतर माझे वडील सांभाळायला लागले, आता मी सांभाळतोय. सगळा आम्ही सगळे मिळून सगळे सुतार परिवार मखलाद नाका येथील सुतार परिवार सगळे आम्ही ही दिंडी सांभाळतोय. तसेच माझे वडील जयशंकर मामा सुतार आणि कैलास मित्र मंडळ यांचे हे सुद्धा येथे सहकार्याला आपले आहेत. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.